बऱ्याच विद्यार्थ्यांना चेंज व्हाईस अवघड जातं, काहींना नको नको वाटतं चेंज व्हाईस. ते चेंज व्हाईसचे ते टेक्निक मी शिकल्यास एकदम सोपं आहे. दिस इज व्हेरी सिम्पल. ते चेंज व्हाईस कम्प्लिटली बेस्ड ऑन टेन्स. हे काही जे चेंज व्हाईस आपण आज शिकणार आहोत ते पूर्णपणे टेन्सवर आधारित आहे. खूप सोपं आहे, नीट लक्ष द्या. चेंज द व्हाईस. आता ह्या चेंज द व्हाईसचा मराठीत अर्थ होतो प्रयोग बदला. त्याचे प्रथम अविभक्ती आणि द्वितीय अविभक्ती म्हणजे मी लिहून देतो तुम्हाला. आय, त्यानंतर वी, त्यानंतर यू, त्यानंतर दे, त्यानंतर ही, त्यानंतर शी, त्यानंतर इट. आता ही जी आहे ही प्रथम अविभक्ती, याची द्वितीय अविभक्ती काय होती ते आता आपण पाहू. आयचं होतं मी, म्हणजे जर चेंज व्हाईस मध्ये आय आला तर त्याचं मी होईल, त्यानंतर वी आला तर त्याचं अस होईल, यू आला तर यूच असतो, दे आला तर देम होतो, ही आला तर हिम होतो, शी आला तर त्याचं हर होत, आणि हिटचा इटच असतो. आता एक आपण वाक्य पाहू. नंबर वन, आय पिक इट अप. आता हे जे मी वाक्य लिहिलं व्हाईट बोर्डवर त्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स होतो, कारण सब्जेक्ट व्ही टू ऑब्जेक्ट फॉर्म्युला लिहू आपण इथं. सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना करताच ओळखता येत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्रामर कच्चं असतं, करता माहीत नसतो, ऑब्जेक्ट माहीत नसतो, व्हर्ब माहीत नसतं. तर ते कसं ओळखायचं याची टेक्निक मी देतो. याचं मराठीत करायचं पहिल्यांदा. समजा क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आला, आय पिक इट अप, सर्वप्रथम ज्याला अवघड जातं त्याने सर्वप्रथम याचं मराठीत करायचं. मी मराठीत लिहितो, मी आय पिक इट अप, म्हणजे मी तो वर उचलला. या वाक्याचा मराठीत होतं मी तो वर उचलला. आता आपण सब्जेक्ट शोधू. काय करायचं, हा जो उचलला शब्द आहे त्याचा ला काढून टाकायचा, त्याला नारा प्रत्यय लावायचा, आणि स्वतःला प्रश्न विचारायचा, उचलणारा कोण. तर मग मी समजा विचारलं, मला स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारला, उचलणारा कोण, तर त्याचं उत्तर काय मिळेल, मी. मग मीला इंग्रजीत काय म्हणतात, आय. मग आपल्याला मिळाला सब्जेक्ट, इथं आय हा झाला सब्जेक्ट. व्हर्ब क्रियापद, वर्बला मराठीत काय म्हणतात, क्रियापद. तर मग पिक म्हणजे काय, उचलणे. पिक या शब्दात क्रिया आली, उचलणे म्हणजे असं आपण उचलतो. समजा ही वस्तू आहे, ही वर उचलली मी, तर इथं क्रिया झाली म्हणून ते पिक झालं क्रियापद. हे झालं क्रियापद. त्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ओळखायचा. मी तो वर उचलला, काय उचललं वर, तो वर उचलला. तोला इंग्रजीत काय म्हणतात, इट. तो ते इटचे अर्थ दोन दोन होतात, तो ते. मी तो वर उचलला असा अर्थ या वाक्यात होईल. मग तोला इंग्रजीत इट म्हणतात किंवा ते म्हणतात. या ठिकाणी ज्याच्यावर क्रिया झाली, याच्यावर क्रिया घडली, मी तो वर उचलला. समजा आता मी एखादी वस्तू आहे, त्याला जर वर उचललं मी तर क्रिया कोणा होईल, त्या वस्तूवर होईल. मी तो वर उचलला, मग इथं ऑब्जेक्ट झालं इट. ज्या वस्तूवर क्रिया होती ते झालं ऑब्जेक्ट, मग इट झालं ऑब्जेक्ट. आणि हा जो अप आहे हा झाला ओ डब्ल्यू, म्हणजे अदर वर्ड, इतर शब्द.
आता याचं उत्तर तयार करू आपण. मी माझ्याकडे बरेचसे असे फॉर्म्युले, सोपे फॉर्म्युले, टेन्सचं म्हणजे टेन्सचं फॉर्म, इथं सिम्पल पास्ट टेन्स होतो, सिम्पल पास्ट टेन्सचं व्हाईटचं सूत्र आहे की आपल्याकडं, ते मी आता लिहून देतो या व्हाईट बोर्डवर. कर्मास करता, मुद्दाम मराठीत घेतोय, कर्मास करता प्लस वॉज वेअर प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस कर्मास करता वॉज वेअर पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस कर्त्यास कर्म. आता यानुसार आपण चेंज वाईज बनू सिंपल पास्ट टेन्सचा. कर्मास करता म्हणजे या ठिकाणी कर्म झालं, कर्माला इंग्रजीत म्हणतात ऑब्जेक्ट. कर्मास करता म्हणजे ह्या ऑब्जेक्टला करता बनवायचं, म्हणजे ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवायचं. तर या ठिकाणी मग पहिल्यांदा आपण फॉर्म्युलानुसार इट घेऊ कर्मास करता. त्यानंतर इट असल्या वॉज इन कवेरिंग वॉज इन इट वॉज. त्यानंतर पुढचं पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप, त्याला अजून एक नाव आहे पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, भूतकाळी धातू सतीत रूप. तर मग इथं पास्ट पार्टिसिपल इन पिकच पिक 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 इट वॉज पिक. त्यानंतर इथं ओडब्ल्यू घ्यावा लागेल, ओडब्ल्यू म्हणजे इतर शब्द पिक अप. त्यानंतर फॉर्म्युलानुसार चालायचं बाय आणि कर्त्यास कर्म म्हणजे सब्जेक्टला ऑब्जेक्ट बनवायचं. या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय, तर त्या आयचं इकडं द्वितीय विभक्ती कळवीन मी. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण चेंज वाईज बनवलेलं आहे सिंपल पास्ट टेन्स. आपण व्हाईज बनवला एकदम सोपी मेथड, सर्वसामान्य विद्यार्थ्याला येईल अशी. आता दुसरं वाक्य घेऊ आपण, त्यानुसार सुद्धा तुम्ही बनवू शकता. सेकंड वाक्य मी देतो, ही रोल आउट हिज बेड. इथं सुद्धा सिंपल पास्ट टेन्सच होतो, सब्जेक्ट व्ही टू ऑब्जेक्ट. इथं सब्जेक्ट हा ही रोल आउट हिज बेड म्हणजे त्याने त्याची गादी गुंडाळली. गुंडाळणारा कोण, तोला इंग्रजीत म्हणतात ही, झालं सब्जेक्ट. त्यानंतर व्हर्ब काय झालं, रोल्ड, हा झाला ओडब्ल्यू म्हणजे इतर शब्द. आणि त्याची गादी गुंडाळली म्हणजे क्रिया कोणा झाली, त्याच्या गादी गो, हिज बेड झालं ऑब्जेक्ट. आता याचं बनवू आपण सिंपल पास्ट टेन्सचा. मग चेंज व्हाईजचा फॉर्म्युला मी वरती लिहिलेला आहे कर्मास करता, मग काय हिज बेड म्हणजे ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवा, म्हणजे कर्माला करता बनवा. हिज बेड आला स्टार्टिंगला एच कॅपिटल हिज बेड. त्यानंतर हिज बेड म्हणल्या वॉज इन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल काही रोल 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 रोल. त्यानंतर ओडब्ल्यू इन आउट. त्यानंतर बाई. त्यानंतर कर्त्यास कर्म, मग सब्जेक्ट जो आहे सब्जेक्ट या ठिकाणी काय ही, मग त्याचं ऑब्जेक्ट बनवायचं, हिच झालं हिम. अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने चेंज वाईज सोडू शकता. समजले? जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माझे जे चॅनल आहे जी त्याला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.